राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेत सहकार्यवाहक पदी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार स्वाईन फ्लूच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार शक्य खोडवेकर कंधार येथे अपघातात दुचाकीस्वार ठार शहरात दुचाकी चोरण्याची मालिका सुरू 31 मार्च पर्यंत कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ आता बातमीपत्र विस्ताराने नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे 3 दिवस चालणाऱ्या या सभेत सरकार्यवाहक यांची निवड केली जाणार आहे सध्याचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या जागी दत्तात्रय भोसबळे यांची नियुक्ती होईल अशी चर्चा गेले काही दिवसापासून नागपुरात सुरू आहे यावर येत्या 3 दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे या सभेला संघ परिवाराच्या 35 संघटनांचे सुमारे 1200 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत ही सभा दरवर्षी देशाच्या विविध भागात घेण्यात येते मात्र दर 3 वर्षांनी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपुरात या सभेचं आयोजन होतंय भाजपाकडून अमित शहा रामलाल राम माधव उपस्थित राहतील तर विश्व हिंदू परिषदेकडून अशोक सिंघल प्रवीण तोगडिया उपस्थित राहणार आहेत विविध प्रस्तावावर या प्रतिनिधी सभेत चर्चा होईल पण सर्वाधिक भर मातृभाषेतून शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रस्ताव असेल असं संघाचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख डॉक्टर मनमोह वैद्य यांनी आधी स्पष्ट केलेलं आहे राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असले तरी नांदेड जिल्ह्यात मात्र या रोगाबाबत भीती बाळगण्यासारखे असे काहीही नाही रोग हवेतून पसरणारा असल्यामुळे रोगाच्या प्रसारावर केवळ नियंत्रण ठेवणे गरजेचे असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना रोगांबरोबर अधिक भीती न दाखवता त्यांना योग्य सल्ला द्यावा अशा सूचना आयुक्त सुशील खोडवेकर यांनी समन्वय बैठकीत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर खासगी सरकारी आरोग्य यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती जिल्हाधिकारी धीरज कुमार हे औरंगाबादला गेल्यामुळे मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या अध्यक्षस्थानी ही बैठक संपन्न झाली यावेळी आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व या रोगाच्या नियंत्रणासाठी काही सूचना केल्या कंधारहून लोह्याकडे मोटरसायकलने गणेश पांडुरंग जाधव जात असताना माजरमकर पेट्रोल पंपाजवळ कार भरधाव वेगाने येऊन मोटरसायकलला जबर धडक दिली गणेश जाधव वय वर्ष 26 हा जागीच ठार झाला 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गणेश पांडुरंग जाधव MH2KL2428 या क्रमांकाच्या दुचाकीवरून कंधारहून लोह्याकडे जात असताना मुखेड पाटीजवळील माजरमकर पेट्रोल पंपाजवळ कार चालक MH26AK454 माधव नारायण बोधनकर कंधारकडे येताना दुचाकीस्वार गणेश जाधव याला जबर धडक दिली या धडकेत गणेश जागीच ठार झाला घटनेची फिर्यादी बालाजी धोंडीराम जाधव यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस स्थानकात कार चालकाविरोधात हलगर्जीपणाने कार चालविली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयम पवार पोलीस कॉन्स्टेबल चावरे हे करीत आहेत अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर कत्रे यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र रतनलाल सी बापना प्रस्तुत नरेंद्र महोत्सव दिनांक 14 मार्च 2015 रोजी शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता दुसरा मराठी हास्य दरबार दिनांक 15 मार्च 2015 रोजी रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता 18वे अखिल भारतीय विराट कवी संमेलन स्थळ कैलासवासी झुंबरला कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोंडा नांदेड संयोजक धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56
घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94230355. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या काही दिवसात शहरात दुचाकी लंपास होण्याच्या अनेक घटना घडल्या असून काही दिवसापूर्वी दुचाकी चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी अजूनही शहरामध्ये दुचाकी चोरण्याची मालिका सुरू आहे. नांदेड शहरात मागील काही दिवसात घरासमोर अथवा शासकीय कार्यालयासमोर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी लंपास होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. ही मालिका अद्यापही संपली नसून सोमवारी 9 मार्च रोजी सय्यद मुबीन सय्यद मीर साहेब राहणार खुदा राहणार खुब्बा मस्जिद जवळ देगलू नाका नांदेड यांनी आपली हिरो होंडा प्लस ही दुचाकी शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाजवळ पार्किंग मध्ये लावून गेली असता अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी वीज बिलाच्या थकबाकीतील 100% व्याज आणि विलंब आकाराची व 50% मूळ मुदलात सवलत देण्याच्या कृषी संजीवनी योजनेची मुदत 31 मार्च रोजी संपत असून वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी कृषी पंपधारकांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आलं आहे. आज असणारी काही वाढदिवस: लक्ष्मीकांत नवंदार, सुनील कोले, खंडाळे आमोल, शरद कलाग, अश्विन वांगीकर, पेनावर पुडकर, आमोल सिद्दीकी, कपिल राठोड, सागर बागडे, गिरीश नारखेडे, दिगंबर पोलावार या सर्वांना नमस्कार. लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेत सहकार्यवाहक पदी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? स्वाईन फ्लूच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार शक्य, खोडवेकर. कंधार येथे अपघातात दुचाकीस्वार ठार. शहरात दुचाकी चोरण्याची मालिका सुरू. 31 मार्च पर्यंत कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ.